स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. चला तर मग जाणून घेऊया राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे ही आहे. भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉक्टर सी व्ही रामन यांना मिळाल्याने त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख 28 फेब्रुवारी व तीच पुढे मृकर झाली तोच हा राष्ट्रीय विज्ञान दिन. भारतात शास्त्रीय शैक्षणिक वैद्यकीय तांत्रिक संशोधन आणि सर्व महाविद्यालये विद्यापीठे शैक्षणिक संस्था शास्त्रज्ञ संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. 21वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे, कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजातील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण आहे. पुढारलेल्या देशांमधील लोक कार्यकारण भाव समजावून घेणारे दिसतात, पण भारतात ती परिस्थिती आणण्यासाठी आपल्याला खटपट नक्कीच करावी लागणार आहे. आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे अर्थात घड्याळामुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे. 1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आत्तापासून करू शकतो. 1999 मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना, 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती संकल्पना, तर 2013 मध्ये मॉडिफाईड पिके व अन्न सुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला. नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी विज्ञानामुळेच उपलब्ध झाल्या आहेत. आपण जीवन जगण्याचे उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतिशील साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक आर्थिक व्यावहारिक चांगला फायदा होत आहे. आज जवळ मोबाईल नसलेली व्यक्ती सापडणार नाही. आज अनेक कामे आपण घर बसल्या स्मार्टफोनवर करतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आज विज्ञानाशिवाय माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे. आपल्याला ज्या सुखसोयी आता उपलब्ध आहेत त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.